आपल्या घरावर आलेलं मोठं वालंट टळलं. कल्याणी पटवर्धनच्या घरी इन्कम टॅक्सची रेड, ती नामुष्कीची गोष्ट आहे. मम्मा आणि मला एक गोष्ट कळत नाही अजून. आयटी डिपार्टमेंटला ही टीप दिली कोणी? राजकारणात मित्रांपेक्षा हितशत्रूच जास्त असतात तेजस. आणि मुख्य म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं महाकठीण. तरी सुद्धा ही टीप कोणी दिली असेल याचा मला अंदाज आहे. आज घरात सत्यनारायण घातलेला असतानाही असं संकट आलं. जीवाला सुटपुट लागली बघ माझ्या. नशीब तसलं काही सापडलं नाही म्हणून घरात. नाही, ते सापडलंही नसतं. नाही म्हणजे आपल्याकडे बेकायदेशीर असं काय सापडण्यासारखं? पण पाटलांना देण्यासाठी आणलेले 4 लाख रुपये गेले कुठे? अमृताच्या नवीन गाडीची आजच डिलिव्हरी आहे. नाही मामा, अमृता असं करेल असं मला वाटत नाही. अगं, कोणीतरी तिला ह्यात निष्कारण कोवण्याचा प्रयत्न करतोय. घरातल्या घरात कारस्थान कोण करेल तेजस? बाहेरच्या शत्रूशी 4 हात करू शकतो आपण, पण हे घरभेदी नकोसे वाटतात. पुरे झाले तुमचे वाद. हा कात्याकूट आता पुरे करायच्यातून काय निष्पन्न होणार आहे? नुसताच मनस्ताप. आई, तरी सुद्धा ही 4 लाखाची गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. आज 4 लाख गेले, उद्या 40 जातील. मी बघते. ये दीप, ये ये दीपंकर. नमस्कार. दीपंकर, तू आत्ता इथे? मीच त्याला बोलवलं होतं पूजेसाठी. हो, पण दीप, अरे आमच्या घरी रेड पडली आहे इन्कम टॅक्सची. रेड? इन्कम टॅक्सची? तेजस, आपल्या घरच्या मॅटर्स मध्ये याला कशाला इन्वॉल्व्ह करतेस? तो तुझा ऑफिस मधला सल्लागार आहे. नाही म्हणजे त्याची स्वतःची किती टेन्शन येत नाही का? म्हणजे अजूनही तुम्ही मला परकास मानता? तसं नाहीये दीप, खरंच तसं काहीही नाहीये. हे बघ दीप, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, पण तुला तुझ्या घरची टेन्शन्स काही थोडी आहेत का? आणि शिवाय रेडमध्ये काहीच सापडलं नाही. काही काही सापडलं नाही ना, मग प्रश्नच मिटला नाही का? मिटला नाही, उलट प्रश्न सुरू झालाय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला अशी खोटी टीप कोणी दिली हा प्रश्न आहेच की? तुला काय वाटतं दीप? अगं, तो काय सांगणार का? त्याला तर माहित असायला हवं. काय दीप? एक मिनिट मॅडम, ही रेडची बातमी आता मला तुमच्याकडनं कळते. आणि काही मिळालं नाहीच ना, मग प्रश्नच मिटला. आणि ज्या कोणी ही बातमी दिली आहे तो आज ना उद्या सापडल्याशिवाय राहणार नाही.